नेहा ये इकडे वरती आहे. बस काय झाला का बाबांशी पोटभर गप्पा मारून? हो हो मग आता काकाशी नाही बोलणार का? अजून राग नाही गेला या चिमुकल्या नाकावरचा? मी कुठे रागवलेलं तुझ्यावर? नाही मग बाबांना फोन केलास? मला कुठे केलास फोन? एकदाच तर केलेला, मग ते घेऊन जायचे त्यांचा मोबाईल त्यांच्या बरोबर. काय ग कोण होता कोण हा माणूस? रणजित अंकल. रणजित अंकल पण आडनाव काय त्याच? मला नीट नाही माहित काका. चल ना आपण जाऊया. कुठे? आईकडे. का? मला तिला सॉरी म्हणायचंय, मला भीती वाटते तिची. का? ती मला रागवेल. अगं नाही रागणार तुझी आई तुला. पण मला सांग त्याने तुला खूप त्रास वगैरे दिला नाही ना? नाही पत्ता सांग त्याचा, चांगला बदडून काढतो बघ त्याला. नको, ते खूप चांगले. पण मला सांग नेहा, आज जेव्हा त्याने तुला घरी सोडलं तेव्हा तो कुठे राहतो हे तुला नाही कळलं? मी दुपारी खूप हट्ट केला म्हणून मग त्यांनी माझ्या डोळ्याला काळी पट्टी बांधली आणि मला इथे आणून सोडलं. पण मग आत का नाही आले ते? मला काय माहित. एकटेच राहतात? हो आणि ते खूप श्रीमंत आहेत, तीन तीन बंगले आहेत त्यांच्याकडे आणि गाड्या पण आहेत काका. ते ना कधी कधी खूप दारू पितात आणि मग काही पण बडबडत असतात. काय? मी खूप लहान मुलांना मारून टाकलंय पण मला नाही वाटत त्यांनी असं केलं असेल. मी जाऊ? जा. जा. नमस्कार बाळ. या या अण्णा साहेब बसा. हो एवढ्या रात्री? हो म्हणजे त्याचं झालं असं? नाही 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 खरं तर मीच तुम्हाला फोन करून इन्फॉर्म करायला हवं होतं पण काय या कामाच्या गडबडीत राहून गेलं. हे बघा तुमच्या कंप्लेंटचा तपास चालू आहे आणि आता आपण मिसिंग केस म्हणून फोटोही दिलेला आहे पण काय होतं कधी कधी उशीर लागतो रिस्पॉन्स मिळायला. नाही मी समजू शकतो पण वागळे साहेब मी हे सांगायला आलो आहे. नाही नाही तुम्हाला काळजी वाटणं साहजिकच आहे, मला कळतंय ते. आशुतोषनी तुम्हाला सांगितलं असेलच ना कोणत्या रूपश्रीबाई ज्यांनी आपल्याला टेलिफोन बूथचा पत्ता दिला, त्या बूथची सगळी कॉल लिस्ट आम्ही मिळवली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर प्रोग्रेस होईल. वागळे साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सांगायला आलोय की नेहा सापडली. काय नेहा सापडली? कधी? आत्ताच. म्हणजे एक इसम आमच्या दाराशी तिला सोडून गेला आणि आम्हाला न भेटता निघून गेला. आत्ताच आले म्हणून आम्ही तिला जास्त काही प्रश्न विचारले नाही, म्हटलं तुम्हाला इन्फॉर्म करावं म्हणून तडक इकडे निघून आलो. नाही नाही नेहा सापडली उत्तमच झालं पण मला त्या माणसाचं वागणं विचित्र वाटतंय. अण्णा साहेब मला नेहाशी बोलावं लागेल. ॲक्सिडेंट होऊ नये त्या माणसाने पोलिसांना इन्फॉर्म का केलं नाही किंवा नेहाला इतके दिवस स्वतःकडे ठेवण्याचं कारण काय याची चौकशी करावीच लागेल. नाही जरूर करा तुम्ही पण एक विनंती आहे तुम्हाला की जी काही चौकशी करायची ती दोन तीन दिवसानंतर करा. आता त्या माणसाबद्दल तुमची तक्रार नसेल तर आमची काही हरकत नाही. आपण मला नेहाशी बोलावं लागेल एवढं नक्की. ठीक वागळे साहेब तुम्ही आमच्यासाठी केलं धन्यवाद. बरं येऊ मी. या. सर कशी आहे नेहा? नीट आहे ना? काय म्हणाली ती? हे बघ आम्ही तिला इतकं डिटेलमध्ये काही विचारलेलं नाही आहे. बरं
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यवस्थित आहे आणि आले आले असं फार प्रश्नांचा भडीमार तिच्यावरती नको म्हणून हळूहळू आम्ही तिला सगळं विचारतो. ओके सर, तुम्ही अर्ध्यात निघून गेल्यावर मी गेले होते पोलीस स्टेशनवर आणि इन्स्पेक्टर वागांना सुद्धा भेटले मी. कशाला? नेहा परत घरी आली आहे हे मी तुला फोन करून सांगितलं होतं ना. सर, इन्स्पेक्टर वागांनी माझ्याकडे लिस्ट दिली आहे फोन नंबरची, त्याची एक कॉपी करून आणली मी. मला काय वाटतं माहितीये का सर, आपण आता बसूया, यातले नंबर सॉर्ट करूया आणि म्हणजे मग काय होईल की. एक 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 मिनिट, इतक्या लगेच एवढ्या घाईने या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे का? सर, आता ही लिस्ट आपल्या हातात आली ना, मग उगाच वेळ कशाला वाया घालवायचा. ज्या कोणी नेहाला पळवलं होतं त्याला शोधायची, इतकी घाई करण्याची खरंच काही गरज आहे का? सर, प्रकरण खंडणी मागण्यापर्यंत जाईल असं वाटलं होतं आपल्याला आणि हा जो कोण माणूस. प्लीज, तू जा आता, सारखं सारखं इथे येत जाऊ नकोस. तुला कळत नाहीये का मी तुला काय सांगतोय ते? नाही, तू आम्हाला खूप मदत केलीस, खूप चांगल्या मनाने मदत केलीस. म्हणजे होतंय काय ना की उत्साहाच्या भरात आपण जास्तच वावत चाललोय का काय, हे असं नाही वाटत तुला? सॉरी सर, म्हणजे काय आहे ना की. मी तुला आलो असं सोडा पण. नाही नाही ठीक आहे, मी जाईन. सांगतो ड्रायव्हरला. नको, थँक्स. अगं नेहा, इथे काय करतेस? आईला भेटायचं. जाबे नाही रागवणार ती, मी सांगितलं. आई बोल ना माझ्याशी, मी खूप त्रास दिलाय तुला, मी वाईट आहे. वाईट तर आई आहे, दुष्ट आहे, आई मारते. सॉरी आई, मी चुकले. सॉरी खरं तर मी म्हणायला पाहिजे, मला तुझ्यावरती रागावण्याचा तुला मारण्याचा अधिकारच नाही. खूप छळलं ना मी तुला, इतकं प्रेम करणारी गोष्टी सांगणारी आई, फक्त एकदाच मी तुला मारलं म्हणून तुला एवढा राग आला? घरातल्या कोणालाही न सांगता एक साधी चिठ्ठी लिहून देऊन पळून जाणे इतकी मोठी झाली. नको येऊस तू माझ्याजवळ. आई तू खरंच खूप खूप चांगली आहे. मी पळून गेले होते तेव्हा मी रस्ता चुकले, तेव्हा मला तुझी खूप आठवण आलेली. नेहा काय करू मी तुझं? तू खूप दिवसांनी घरी आलीस पण तुला जवळ घेऊन रडू, की तू घरात ना पळून गेलीस म्हणून तुझ्या तोंड कोबाडीत ठेवून देऊ, काय करू? आई नको असं बोलूस ग, मला माहिती आहे मी चुकले. बाबा पण म्हणाले आईला सॉरी म्हणून घे. म्हणजे तुझे बाबा म्हणाले म्हणून तुम्हाला सॉरी म्हणायला आलीस? तुला आतून वाटलं नाही आपण आईला जाऊन सॉरी म्हणावं, आईच्या जवळ जावं? आपण पळून गेलो की आईची काय अवस्था झाली असेल असं काही वाटलं नाही तुला? आई कोण तुझी? तुझे बाबा, काका, काकू, आजोबा सगळे चांगले, फक्त आई तेवढी वाईट आहे, हो ना? नाही आई, खरंच तू चांगली आहे.
आई संपत कुठे शपथा घेऊ नकोस ते जा तू जा हॅलो इनामदारांचं घर ना बाबा बोला बाबा आरतीच बोलते अगं काय कशी आहेस ठीक आहेस ना ठीक आहे तुम्ही कसा फोन केलात अचानक अगं तू गेल्यापासून काळजी वाटत होती म्हणून केला फोन काय परिस्थिती काय आहे तिकडे बरं झालं बाबा तुम्हीच फोन केलात नेहा सापडली बाबा अरे वा सापडली का वा चला हे चांगलं झालं म्हणजे एक काळजी मिटली ना होती कुठे पण ती तिची तीच परत आली आज अचानक अजून सगळं कळलं नाहीये बघूया मी तुला म्हटलं नव्हतं का की नेहाच्या बाबतीत काही विपरीत घडणार नाही बरं बाकी सगळे ठीक आहेत ना हो सगळे ठीक श्रीकांत कसे आहेत आणि पद्मावाईनी दोघेही आनंदात असतील ना खूप त्यांना सांग मी फोन केला होता म्हणून हो सांगते बरं राजेश आहे का तुमच्या बरोबर नाही मी एकटाच आलोय फोन करायला बाबा असे अचानक कसा फोन केला तसं काय नाही ग मी आपला सहज म्हणजे काळजी वाटते ना म्हणून केला फोन काय बरे आहेत ना सगळे सांग काळजी घ्यायला सांग सगळ्यांना श्रीकांत ना नेहा परत आल्याचा फार मोठा धक्का नाही बसलेला तसही नेहा हरवली कळल्यावर त्याने छान सांभाळलं स्वतःला पण तुम्ही का विचारताय असं नाही काय नाही अगं सहज काळजी वाटते म्हणून फोन केला विचारलं बरं चल मी ठेवतो फोन आता हा बोला दयाळ बोला काय बोलायचं ते एकदाच बोलून टाका आता काय बोलणार तुम्ही आले आले आमच्यावर एवढा आरडाओरडा केला की काय काय बोलायचं बर म्हणजे चूक आमचीच नाही साहेब मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे मला तुम्हाला एक माहिती सांगायची होती म्हणजे होतं काय की तुम्हाला दुसरीकडून कुठून तरी माहिती मिळते आणि तुम्हाला असं वाटतं की मी काहीच माहिती मिळवत नाही म्हणून तुम्हाला एक माहिती सांगायची होती बोला दयाळ मी ऐकतोय बोला ती ठिकाणी इनामदारची मुलगी आहे जी हरवली होती ती सापडली वा दयाळ ही एवढी वाईट बातमी तुम्ही तत्परतेनं सांगायला आला युजलेस सर मला तुमच्याशी कसं वागायचं तेच कळत म्हणजे मी माहिती आणली तरी तुम्ही चिडतात नाही आणली तरी तुम्ही चिडतात लोक फिरलाय ना आमचं वेळ लागलाय आम्हाला
काय द्याल त्या इनामदारला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जी धमकी दिली होती ना त्या भेटीनंतर त्याची आणि आमची भेट नाही दुसऱ्या भेटीची वेळ येऊन ठेपलेली आहे म्हणजे तुम्ही त्यांना डायरेक्ट जाऊन भेटणार त्यांच्या ऑफिसमध्ये तुमची काही हरकत नाही ना साहेब पण तिकडे जाऊन करणार काय तुम्ही काय करणार हा हा मासा दिसतोय का तुला हा इनामदार आहे आता तो आमच्या गळाला लागला आहे अहो उठा वाजले किती बघितलेत का किती 8 वाजून गेले काय उठवायचं नाहीस का कशाला किती दिवसांनी इतकं छान शांत झोपलेलं बघितलं तुम्हाला नेहाशी रात्री गप्पा मारत होतो मी झालं एक दिवसांनी काय मस्त झोप लागली नेहा नाही अजून खरं सांगायचं तर तिच्या खोलीत अजून गेलेच नाहीये मी आरतीलाच सांगितले बघायला का रात गेला नाही तिच्यावरचा सॉरी म्हणाली ना ती काहीतरीच काय बोलताय तिच्यावर कशाला रागवेन मी खर तर मलाच अलीकडे भीती वाटायला लागली तिची नेहा म्हणाली मला तू तिला काय बोललीस ते खर तर चुकलंच माझं परत म्हणजे ती ती माझ्या समोर आली आणि मला ताबाच राहिला नाही स्वतःवर पण मी नाही पुन्हा असं करणार मी ठरवलंय यापुढे तिच्याशी अगदी नीट वागेन अजिबात दुर्लक्ष करणार नाही तिच्याकडे मी अरे हो हो मी चेष्टा करतोय तू काय एक्सप्लेनेशन देते अरे काय तुम्हाला सांगायला आणि काय बोलत बसली मी आज काय काही लक्षात आहे का तुमच्या बाप तुझा वाढदिवस आहे का मेनी मेनी हॅपी रिटर्न्स होते मला खरंच आठवलं नाही माझा वाढदिवस कधी लक्षात राहिलाय का तुमच्या आज माझा आणि अण्णांचा वाढदिवस आहे काय तुझ्या बरा लक्षात राहिला आणि ऍक्च्युली मी पण विसरलेच होते कधी नव्हे ते काहीतरी फोन नंबर लिहिण्यासाठी कॅलेंडर हातात घेतलं आणि एकदम आठवलं मला कुठे आहे अण्णा चल त्यांना विश करू श्रीकांत आज नुसतं विश करायच्या वेळेस आपण एक छोटीशी पार्टी करूया का फॅन्टॅस्टिक इट्स अ गुड आयडिया आपण दणक्यात पार्टी करूया पण अण्णांना सांगू नको सत्ता नाहीतर ते नकोच म्हणतील नेहमीप्रमाणे त्यांना सरप्राईज देऊया ओके काय झालं अजूनही आपण खरं तर सगळ्यांचाच वाढदिवस दणक्यात करूया यावर्षी हो म्हणजे नेहाला पण बरं वाटेल जरा फ्री होईल ती आल्यापासून थोडी ऑकवर्डच वागते ना मी काय करते आरतीला सांगते आणि सगळी तयारी करते पार्टीची ओके हां